नमस्ते मित्रांनो, आपण पॉइंट नंबर 4.3 बघूयात, ज्यामध्ये आपण रोज आणि कॉलम्स किंवा सिलेक्टेड सेल्स किंवा पर्टिक्युलर रेंज किंवा पर्टिक्युलर से फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलर रोज किंवा पर्टिक्युलर कॉलम्स कसे आपण फॉर्मॅट करायचे ते आपण बघणार आहोत. फॉर्मॅट करण्यासाठी जस्ट आपल्याला स्क्रीनवर डेटा टाईप केलेला डेटा सिलेक्ट असणं गरजेचं आहे. यामध्ये समजा मी ए कॉलमपासून सिलेक्शन करतो आहे आणि डी कॉलमपर्यंत आणि 10 रोज मी सिलेक्ट करतो आहे. या 10 रोजला समजा मला फॉर्मॅट करून हवं आहे, याला जस्ट मी राईट क्लिक करतो आहे. या फॉर्मॅट सेल्समधून मी वेगवेगळी ऑप्शन्स बघणार आहोत. ती सगळी ऑप्शन्स बघण्यापूर्वी आपण समजा याची साईज थोडीशी कमी जास्त कशी करायची त्यावर अभ्यास करूयात. या ठिकाणी सिलेक्ट केलेल्या डेटामध्ये 1, 2, 3, 4 ही जी नंबर्स दिसत आहेत तुम्हाला लेफ्ट हँड साईडला, ही आहे आपली रोज आणि ABCD हे जे दिसत आहेत हे झाले आपले कॉलम्स. या ठिकाणी ह्या नंबर्सपैकी कुठेही मी कर्सर घेऊन जातो आहे आणि जस्ट मी राईट क्लिक करतो आहे. राईट क्लिक केल्यानंतर बघा माझं सिलेक्शनमध्ये 4 नंबरचा फक्त रो सिलेक्ट झाला आहे. आय मीन टू से आता सिलेक्शन माझं निघून गेलं आहे. समजा मी 4 नंबरच्या रोवर येतो आहे, त्या ठिकाणी मी शिफ्ट आणि स्पेस बार दाबतो आहे किंवा मी ह्या 4 ऑप्शनवर 4 नंबरवर क्लिक करतो आहे तर माझं सिलेक्शन इथे आलं आहे. आता या ठिकाणी याला जस्ट मी राईट क्लिक करतो आहे. इथे रो हाईट नावाचं एक ऑप्शन असतं, यावर मी क्लिक करतो आहे आणि इथे बघा रोची हाईट मला 15 जी दाखवत आहे, याला मी बॅकस्पेसनी उडवतो आहे आणि याला समजा 30 करतो आहे आणि याला जस्ट ओके करतो आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला निदर्शन असेल की 4 नंबरचा रो आहे त्याची हाईट थोडीशी वाढलेली आहे. मला हीच कमांड जर समजा 5 नंबरच्या रोसाठी रिपीट करायचं आहे तर मी समजा जर F4 ही कमांड दाबली तर ऑटोमॅटिक रिसेंट कमांड जी आपण दिली आहे सिस्टममध्ये ती रिपीट होत आहे. मला समजा 6 नंबरसाठी हवी आहे, 7 नंबरसाठी हवी आहे, तर जस्ट मी काय करतो आहे 6 आणि 7 ही दोघंही रोज मी सिलेक्ट करतो आहे, त्यानंतर मी F4 कमांड देतो आहे. तुम्हाला निदर्शन असेल की रिसेंटली केलेली कमांड जी होते ते याप्रमाणे रिपीट होत आहे. मी समजा याला पुन्हा सिलेक्ट करतो आहे, त्यानंतर मी याला राईट क्लिक करतो आहे. राईट क्लिक केल्यानंतर रो हाईटवर मी जातो आहे आणि हे 30 ठिकाणी मी पुन्हा समजा 15 किंवा 20 क्लिक करतो आहे, 20 टाईप करतो आहे आणि ओके करतो आहे. तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या पर्टिक्युलर रेंजमध्ये 4, 5, 6 आणि 7 नंबरचे जे रोज आहेत त्या कॉलम्सची आय मीन टू से रोजची हाईट वाढलेली आहे आणि ती 20 आहे आणि तदनंतर आपण बाकी जे रोज बघतो आहे त्याची हाईट आपल्या 15 नुसार आहे. तर आपण याला देखील चेंज करू शकतो आहे. तर जस्ट मी याला सिलेक्ट करतो आहे, शिफ्ट आणि स्पेस बार दाबून 1 नंबरचं रो माझा सिलेक्ट होतो आहे. मी शिफ्ट आणि डाऊन एरो कीने समजा 10 पर्यंत मी सिलेक्ट करतो आहे, त्यानंतर यावर मी राईट क्लिक करतो आहे, रो हाईटवर मी येतो आहे आणि यातून समजा मी याला 15 टाईप करतो आहे आणि जस्ट ओके करतो आहे. तर तुम्हाला लक्षात येईल की पूर्ववत सगळ्या रोजची हाईट देखील पूर्ववत आलेली आहे. आता समजा ह्या कॉलम्सची विड्थ आपल्याला वाढवायची आहे, यासाठी आपण मॅन्युअली इथून असं देखील वाढवू शकतो आहे, कमी देखील करू शकतो आहे, पण आपण सिलेक्शन करून करूयात. ह्या ए ऑप्शनवर, ह्या ए नावावर मी जस्ट क्लिक करतो आहे, माझा पूर्ण कॉलम सिलेक्ट होतो आहे किंवा या कॉलममध्ये कुठेतरी आल्यानंतर मी कंट्रोल आणि स्पेस बार दाबतो आहे, माझा पूर्ण कॉलम या ठिकाणी सिलेक्ट होतो आहे. आता ह्या ए कॉलमवर इथे जस्ट मी राईट क्लिक करतो आहे आणि कॉलम विड्थ ऑप्शनवर मी क्लिक करतो आहे. ज्यावेळेस मी ह्या लेफ्टला क्लिक करायचो त्यावेळेस मला रो हाईट ऑप्शन यायचं आहे आणि ह्या कॉलमवर इकडे क्लिक केल्यानंतर मला इथे कॉलम विड्थ ऑप्शन येतं आहे. रिझन असं आहे की आपण कॉलमशी डील करतो आहे. ह्या कॉलम विड्थवर मी क्लिक करतो आहे, 8.57 मला डिस्प्ले येतं आहे. मी समजा याला मी 20 म्हणतो आहे आणि ओके करतो आहे. तर तुम्हाला निदर्शन असेल की ए कॉलमची विड्थ वाढलेली आहे. त्यानंतर मी F4 ही कमांड दाबतो आहे. F4 कमांड दाबल्यानंतर बी कॉलमची देखील विड्थ वाढते आहे. मी समजा सी आणि डी ही कॉलम सिलेक्ट केले, ई आणि एफ देखील केले, त्यानंतर मी F4 दाबलं तर या ठिकाणी तुम्हाला निदर्शन असेल की सी डी ई आणि एफ जे सिलेक्शन होतं त्या पर्टिक्युलर कॉलम्सची विड्थ वाढलेली आहे. पुन्हा मी दाखवतो आहे, इथे मी कंट्रोल झेड करतो आहे. आपण रिसेंटली ABC आणि डी ह्या कॉलम्सची हाईट आपण आय मीन टू से विड्थ वाढवलेली आहे. मी याला सिलेक्ट करतो आहे कंट्रोल आणि स्पेस बारनी माझा ए कॉलम सिलेक्ट झाला आहे. मी शिफ्ट आणि राईट एरो की दाबून BCDE आणि F हे कॉलम्स मी सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर ह्या ए कॉलमच्या इथे एंडला मी येतो आहे आणि मॅन्युअली इथे हे सिम्बल आल्यानंतर मी क्लिक करतो आहे आणि माऊसने इथून जस्ट ड्रॅग करतो आहे आणि ए कॉलमची मी विड्थ कमी केल्यानंतर तुम्हाला BCDE आणि F याची विड्थ देखील ऑटोमॅटिक कमी झालेली दिसेल. समजा मला ह्या सी आणि डी या दोन कॉलम्सला हाईड करायचं आहे. मी सी आणि डी हे दोन कॉलम्स सिलेक्ट करेन, या ठिकाणी मी राईट क्लिक करेन आणि या ठिकाणी हाईडवर मी क्लिक करेन. तुम्हाला निदर्शन असेल की ए बी नंतर डायरेक्ट ई कॉलम डिस्प्ले होतो आहे आणि सी आणि डी कॉलम्स हिडन झालेत.
आता समजा मी ह्या बी आणि ई ला सिलेक्ट केलं आणि या ठिकाणी मी राईट क्लिक केलं आणि अनहाईड म्हटलो तर सी आणि डीचा डिस्प्ले पुन्हा येतो आहे. जसं आपण कॉलम्स हाईड करतो आहे त्या सेम प्रकारे आपण रोज देखील हाईड करू शकतो आहे, फक्त कॉलम सिलेक्ट करण्याच्या ऐवजी आपण रोज सिलेक्ट करायचं आहे. समजा मी ए बी सी आणि डी हे कॉलम्स सिलेक्ट करतो आहे आणि 10 नंबरपर्यंत रोज मी सिलेक्ट करतो आहे आणि या ठिकाणी मला डेट टाईप करायची आहे आणि ही डेट टाईप करताना मला काळजी घ्यायची आहे की माझ्या डेटमध्ये पहिले नंबर्स आलं पाहिजे, जसे की आज 12 तारीख आहे तर 12 नंबर आला पाहिजे. त्यानंतर मे हे नाव आलं पाहिजे, त्यामध्ये अल्फाबेट्स मला हवे आहेत, 5 असं अंक नको आहे त्यामध्ये आणि 2016 जे आजचं वर्ष आहे ते असं यायला हवं. तर यासाठी समजा मी इथे जर तारीख टाईप करायची ठरवली आणि इथे मी समजा टाईप केलं 12/5/2016 तर इथे स्क्रीनवर बघा, इथे साईज कमी असल्यामुळे, ह्या कॉलमची विड्थ कमी असल्यामुळे इथे तुम्हाला काहीतरी सिम्बल दिसत आहे. या ठिकाणी जस्ट मी याची विड्थ वाढवतो आहे आणि 12/5/2016 अशी डेट डिस्प्ले होत आहे. पण ही डेट मला ह्या पर्टिक्युलर कॉलम्समध्ये ए कॉलमपासून ते डी कॉलमपर्यंत आणि 10 नंबरच्या रोजपर्यंत मला या ठिकाणी सगळीकडे डेट्स टाकायच्या आहेत, पण ह्या डेट्स मला ह्या फॉर्मॅटमध्ये नको आहे. तर ह्या डेट्स टाकण्यापूर्वी देखील मी याचं फॉर्मॅट करू शकतो आहे. या ठिकाणी फक्त याला सिलेक्ट करायचं आहे, राईट क्लिक करायचं आहे, फॉर्मॅट सेल्स म्हणायचं आहे, या ठिकाणी नंबर्स ऑप्शन सिलेक्ट करून या ठिकाणी डेट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे जस्ट मी हे डेट ऑप्शनमधले हे सिम्पल ऑप्शन मी सिलेक्ट करतो आहे, 14/2012 अशी वेगवेगळी फॉर्मॅट स्क्रीनवर आहेत, यातून एक फॉर्मॅट मी सिलेक्ट करतो आहे आणि ओके करतो आहे. तर या ठिकाणी मी कुठेही या पर्टिक्युलर सिलेक्ट केलेल्या रेंजमध्ये मी कुठेही तारीख टाकली, फॉर एक्झाम्पल मी इथे टाकतो आहे 19 फेब्रुवारी 2016, माझ्या टाकलेल्या फॉर्मॅटनुसार मला या ठिकाणी डेट येत आहे. मी समजा इथे टाकली डेट 19/2/2016 आणि मी जस्ट एंटर करतो आहे, तर या ठिकाणी बघा हा फॉर्मॅट माझा टाईप केलेला फॉर्मॅट माझा निघून जातो आहे. तर या ठिकाणी याला देखील मी चेंज करू शकतो आहे, राईट क्लिक करायचं आहे, फॉर्मॅट सेल करायचं आहे, इथे डेट ऑप्शन बाय डिफॉल्ट आहे, यातून मी याला क्लिक करतो आहे, ओके करतो आहे, तरी देखील माझं फॉर्मॅट या ठिकाणी जात नाही आहे. रिझन असं आहे की या ठिकाणी मी जे डेट्स टाईप केली आहे यामध्ये मी नंबर्स टाकली आहे, परत मी स्लॅश वगैरे देखील टाकलेलं आहे. तर समजा मी बी कॉलमला समजा मी डिलीट करतो आहे, तरी देखील सी कॉलममध्ये माझा फॉर्मॅट पूर्वीचा बी कॉलम डिलीट झाला आहे आणि नंतरचा बी कॉलम आला आहे, तर सी कॉलम आणि डी कॉलम आपण जे सिलेक्ट केलेले सगळे रेंज होती त्यामध्ये देखील माझा फॉर्मॅट तसाच्या तसा असणार आहे. आपण चेक करूयात, 19 फेब्रुवारी 1981 मी टाईप करतो आहे आणि जस्ट मी एंटर करतो आहे. या ठिकाणी बघा पुन्हा माझा टाईप केलेला फॉर्मॅट मी अपेक्षित होतं त्याप्रमाणे माझ्या फॉर्मॅटमध्ये मला स्क्रीनवर डेट येत आहे. आता या ठिकाणी समजा या पर्टिक्युलर रेंजला, आय मीन टू से ह्या ए कॉलममधल्या 4 नंबरच्या रोला आणि डी कॉलममधल्या 4 नंबरच्या रोमध्ये मी काही फॉर्म्युलाज वगैरे टाईप केल्यात आणि हे फॉर्म्युलाज मला प्रोटेक्ट करायचे, जेणेकरून कुणी ते फॉर्म्युलाला छेडछाड करू शकणार नाही किंवा चुकून त्या ठिकाणी दुसरं काही टाईप झालं तर सिस्टमने ते ॲक्सेप्ट करायला नको, यासाठी मी याला प्रोटेक्ट करू शकतो आहे. तर प्रोटेक्ट करण्यासाठी मी पूर्ण वर्कशीट देखील प्रोटेक्ट करू शकतो आहे, पर्टिक्युलर कॉलम देखील प्रोटेक्ट करू शकतो आहे, पर्टिक्युलर सेल देखील प्रोटेक्ट करू शकतो आहे, पर्टिक्युलर रो देखील प्रोटेक्ट करू शकतो आहे आणि सिलेक्ट केलेली पर्टिक्युलर रेंज देखील मी प्रोटेक्ट करू शकतो आहे. आता आपण तात्पुरतं काय करूयात, ए आणि डी यामध्ये सिलेक्ट केलेले 4 नंबरची रोज यामध्ये आपण याला प्रोटेक्ट करूयात. या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर जस्ट राईट क्लिक करायचं आहे, फॉर्मॅट सेल्समध्ये यायचं आहे, सगळ्यात शेवटी एक ऑप्शन असतं प्रोटेक्शन. या प्रोटेक्शन ऑप्शनमध्ये तुम्हाला लॉक्ड हे ऑप्शन बाय डिफॉल्ट या ठिकाणी दिसत आहे, पण यानुसार मी जर लॉक्ड करतो आहे, हिडनवर देखील क्लिक करतो आहे आणि मी जर ओके करतो आहे तर बाय मिस्टेक माझ्याकडून पूर्ण ही शीट लॉक होत आहे, पण मला ह्या बाकी शीटमधलं सगळी जी डिसिलेक्ट असलेली ऑप्शन म्हणजे सिलेक्ट न केलेली ऑप्शन्स ती लॉक नको आहे. मग यासाठी मला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले मी या ठिकाणी कंट्रोल ए प्रेस करेन, कंट्रोल एने माझं पूर्ण डेटा सिलेक्ट करतो आहे, किंवा शॉर्टकट की मी या ठिकाणी क्लिक करतो आहे माऊसने तर पूर्ण डेटा सिलेक्ट होतो आहे. कुठेतरी मी राईट क्लिक करेन, फॉर्मॅट सेल्समध्ये येईन, त्यानंतर हे लॉक्ड आणि हिडन ऑप्शन जर सिलेक्ट असेल तर ते मी काढून टाकेल. याचा अर्थ मी पर्टिक्युलर ही जी शीट आहे शीट 1 याच्या सगळ्या सेल्सला मी अनलॉक केलं आहे आणि आता मला जे लॉक करायचं आहे तेच सेल्स मी सिलेक्ट करतो आहे, त्याला मी राईट क्लिक करतो आहे, त्याला मी फॉर्मॅट सेल्समध्ये जातो आहे, यानंतर प्रोटेक्शन ऑप्शनमध्ये मी येतो आहे, त्यानंतर लॉक्ड आणि हिडन ऑप्शनमध्ये मी जातो आहे आणि जस्ट मी ओके करतो आहे. ओके केल्यानंतर स्क्रीनवर ह्या रिव्ह्यू टॅबमध्ये इथे तुम्हाला प्रोटेक्ट शीट ऑप्शन जे दिसत आहे यावर मी क्लिक करतो आहे. यातली जी सिलेक्टेड ऑप्शन्स आहेत तशीच ठेवा, यामध्ये चेंज करू नका. आणि यात मी समजा एक पासवर्ड टाईप करतो आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे की मी इथे पासवर्ड टाईप केला आहे 123. इथे मी ओके करतो आहे, पासवर्ड कन्फर्मेशनसाठी पुन्हा मी टाईप करतो आहे, ओके करतो आहे. आता या ठिकाणी
ए सेल मध्ये मी जर काही टाइप करायला गेलो तर सिस्टम मला सांगते की हा सेल लॉक केलाय, या ठिकाणी काही टाइप होऊ शकत नाही. डी सेल मध्ये जर मी काही टाइप करायला गेलो इथे देखील मला काही टाइप करता येत नाही, डिलीट करता येत नाही. रीजन असं की आपण पर्टिक्युलर तो सेल लॉक केलाय. समजा ए वन मध्ये मी काही टाइप करायला गेलो तर डेटा माझा टाइप होतो आहे, फक्त या ठिकाणी मी ए फोर आणि डी फोर एवढं पर्टिक्युलर डेटा मी लॉक केला आहे. तर यामध्ये होणारी संभाव्य मिस्टेक किंवा संभाव्य चूक आपली अशी की आपण पर्टिक्युलर रेंज किंवा पर्टिक्युलर सिलेक्ट केलेला डेटा तो लॉक करत असताना पूर्ण शीट लॉक करून देतो. तर तसं व्हायला नको, यासाठी सर्वप्रथम कंट्रोल ए दाबून आपलं पूर्ण शीट सिलेक्ट करायचं आहे, त्याला राईट क्लिक करायचं आहे, फॉर्मॅट सेल्समध्ये जायचं आहे, प्रोटेक्शन ऑप्शनमधून लॉक्ड आणि हिडन ऑप्शन काढून टाकायचं आहे. त्यानंतर आपण लॉक्ड आणि हिडन ऑप्शन काढल्यानंतर आपले पर्टिक्युलर ज्या सेल्सला किंवा ज्या रेंजला आपल्याला लॉक करायचं आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे, त्याला राईट क्लिक करायचं आहे, त्यानंतर फॉर्मॅट सेल्समध्ये आपल्याला जायचं आहे, प्रोटेक्शन ऑप्शनमध्ये जायचं आहे, त्यानंतर लॉक्ड आणि हिडन सिलेक्ट करायचं आहे, रिव्ह्यू टॅबमध्ये यायचं आहे. यामध्ये इथे प्रोटेक्ट शीट ऑप्शन असेल, आता इथे अनप्रोटेक्ट आहे. रिझन असं की आपण ऑलरेडी पासवर्ड मी इथे टाकलेला आहे, ते इथे प्रोटेक्ट शीटवर क्लिक करा, पासवर्ड तुम्ही टाका आणि तो पासवर्ड जस्ट रिपीट करा, यानुसार तुम्ही तुमचा डेटा लॉक करू शकता. आता याला अनप्रोटेक्ट करायचं आहे, तर इथे मी क्लिक करतो आहे, इथे माझा पासवर्ड टाकतो आहे 123. या ठिकाणी माझा टाईप केलेला डेटा जो लॉक केला होता हा डेटा प्रोटेक्ट जो होता अनप्रोटेक्ट मी आता केला आहे. या ठिकाणी बघा, मी डिलीट की प्रेस करतो आहे, डेटा जातो आहे. या ठिकाणी समजा मी दुसरं काही टाईप करतो आहे, माझा डेटा या ठिकाणी जातो आहे. तर आपण टाईप केलेला डेटा पाहिजे त्याप्रमाणे आपण फॉर्मॅट करू शकतो आहे, पण आपण टाईप करण्याआधी देखील फॉर्मॅट करू शकतो.